सरकार शाखा अध्यक्ष मेरे आज आम्ही प्रेमनगर आलेलो आहे आणि प्रेमनगरला अशी एक गोष्ट आहे का सभा क्रमांक 183 मध्ये अशी एक गोष्ट आढळण्यात आलेली आहे की आहे केळाचे वेफर्स एक केळाचे वेफर आहे हे वेफर कुठल्या जागी बनवलं जातं याचं पूर्ण तुम्ही मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे काचाची पूर्ण फॅक्टरी आहे काचाच्या फॅक्टरीमध्ये हे खाली जमिनीवरती ठेवलेलं आहे बघा ते कुठली काच आहे काय आहे त्याची काय कल्पना नाही आहे आणि ही फॅक्टरी बघा कसे पॅकिंग केली जाते त्याची भट्टी बघा भट्टी बनवलेली आहे इथं भट्टी मिठी नदीच्या बाजूला नदीला लागून मिठी नदीला लागून ही भट्टी बनवलेली आहे ते बघा केळी कशी आहेत केळीची छिलके या इथे ठेवलेली आहेत या एवढ्या घाणीतून या घाणीमध्ये या गोष्टी दारावी ते बनलं जातं आणि ह्याच्यावरती प्रशासनाचंही लक्ष नाही आहे ना कुठल्या पोलिसांचंही लक्ष नाही आहे हे बघा ही भट्टी भट्टीचं तेल बघा पाठी काचा पडलेल्या आहेत पाठीवर काचा पडलेल्या आहेत एखादी काच त्याच्यामध्ये गेली असेल ती काच आपल्या पोटात जाते किती लोकांना त्याचा त्रास झाला असेल पण ह्यांच्या लोकांना जरासुद्धा त्याची जाणीव नाही इथलचा मालिक गायब आहे मालिक कुठे गेला माहीत नाही या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी ही व्हिडिओ क्लिप मी काढत आहे आणि ह्याच्यावरती मेहरबानी करून BMCवाल्यांनी परत अन्न हेल्थ डिपार्टमेंटवाल्यांनी आणि फायर ब्रिगेड यांनी तातडीने ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे ही आपणास विनंती आहे हे बघा एक घाणेप्रमाणे एकदम तेल वापरलं जात आहे तेलाचे डबे दाखव हे बघ तेलाच्या डब्यामध्ये आहे ना अक्षरशः ते बॉटल्स पडलेले आहेत तेलाच्या डब्यामध्ये बॉटल्स पडले जातात असं असं एक मिनिट क्या सोचकेच कर रहे रे तुम लोग यहाँ पे हाँ बोलो सगळ्यांना बोलो बोलून घे लावा पोलिसांना फोन कर